कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने एक जूनपर्यंत संचारबंदी लागू केली आहे त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांना अडवून त्यांची रॅपिड अँटीजेन व आर टी पी सी आर चाचणी करण्याचा उपाय पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या मदतीने करण्यात येत आहे यामध्ये दोनशे पंच्याण्णव जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे या सुपर स्प्रेडर ठरणाऱ्यांना पोलिसांनी इंडिया बुल्स या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तरी देखील रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मात्र कमी होण्याचे चिन्ह दिसत नाहीये यामुळे पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशानुसार आरोग्य विभाग पथक तसेच पोलीस उपायुक्त शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पनवेल तालुका खांदेश्वर कामोठे कळंबोली तळोजा आणि उरण पोलीस ठाणे अंतर्गत ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे पोलीस प्रशासन व पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या मदतीने पनवेल महापालिका हद्दीत विनाकारण फिरणारे तसेच भाजी विक्रेते व फळ विक्रेते यांची रॅपिड अँटीजन व आरटीपीसीआर तपासणी सुरू केली आहे